भारतीय जनता पार्टी ही सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेतून अशीच विकासाची कामे करत राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केलं. यावेळी त्यांच्या हस्ते महापालिकेच्या माध्यमातून कळंबोली येथे करण्यात येणाऱ्या रस्ते गटारे स्मशानभूमी सुशोभीकरण करण्याच्या कामांचं भूमिपूजन झालं. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून गतिमान पद्धतीनं महापालिका क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. त्यांतर्गत बुधवारी कळंबोली येथे सुनील भगत यांच्या घरापासून ते संदीप भगत यांच्या घरापर्यंत श्रीपद भगत चाळीपासून ते बैठक हॉलपर्यंत काँक्रीटचा रस्ता तयार करणं, आदिवासीवाडीमधील गटारे ड्रेनेज लाईन व रस्त्याचे काँक्रीटीकरण करणं, कळंबोली गावातील स्मशानभूमीचं सुशोभीकरण करणं, नारायण जाधव चाळ ते कातकरीवाडीपर्यंत गटार बांधणं, कळंबोलीतील स्मशानभूमी ते शर्मा बेकरीपर्यंत आणि महेश मोहिते यांच्या घरापासून ते महिला मंडळ कार्यालयापर्यंत रस्ता बांधण्याचं काम होणार आहे. या विकास कामांचं भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कामांसाठी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, मुन्ना भगत, संदीप भगत तसेच ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने ही कामं सुरू झाली आहेत. या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ब चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक हरीश केणी, अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, सरचिटणीस दिलीप बिस्ट, महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, प्रकाश शेलार, संदीप भगत, मुन्ना भगत, किशोर खानावकर, केशव यादव, जोहेब पटेल, श्रीकांत ठाकूर, रवी जाधव, राजू दळवी, मयूर खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीवर महापालिकेतील जनतेनं विकास करण्यासाठी विश्वास टाकलाय. भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन महासभेत ठराव मंजूर करून घेतल्यामुळे ही विकासाची कामं होत आहेत. ज्यांनी कर्णा बँक लुटली आणि सर्वसामान्य नागरिकांना रडायला लावलं अशांनी विकासाच्या गप्पा न हाणता कर्णा बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार, लुटलेले पैसे कुठे लपवले, कोणाकोणाला निवडणूक लढवायला दिले हे सांगितले पाहिजे. आणि हे जर सांगता येत नसेल तर लोकांचा खोटा कळवळा सांगायचं काही कारण नाहीये, अशी टीका विरोधकांवर केली. खरं तर गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनाच्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचालींवरती आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांवरती फार वेगवेगळ्या पद्धतीची नियंत्रण आलेली होती. आज ज्या पद्धतीनं आपण एकत्रित जमलेलो आहोत, असे एकत्रित जमल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सरकारनं आमच्यावरती 10 जूनला, 24 जूनला, 9 ऑगस्टला आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले. असेच जमलो म्हणून महाविकास आघाडीने गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष, म्हणजे ज्या वेळेला सोयीचं आहे त्यावेळेला गुन्हे दाखल करायचे आणि अन्य वेळेला आपण स्वतः कार्यक्रम करायचे. हा महाविकास आघाडीचा या 2019च्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं एका अर्थानं नियम बनलेला. भारतीय जनता पार्टीवरती या महापालिकेतल्या लोकांनी वेगवेगळ्या अर्थानं विकासाची जबाबदारी दिलेली आहे. ठीक आहे, काही ठिकाणी कामं सुरू व्हायला विलंब झाला असेल, पण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन ठरावाला बहुमतानं मंजूर केल्याच्यामुळे हे ठराव मंजूर झालेले आहेत. या ठिकाणी उपोषण कोणी केलं किंवा या ठिकाणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं कुठली पत्रं दिली, यापेक्षा जास्त तिथल्या नागरिकांची गरज आहे तर ती कामं केली पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीची भावना आहे. आज जसं कळंबोलीमधलं भूमिपूजन होतं आहे, अशी एका दिवसभरामध्ये आपण 19 कामांची भूमिपूजन करत आहोत. या 19 पैकी एका ठिकाणच्या नगरसेवकांनी कदाचित उपोषण केलं असेल, 18 ठिकाणच्या लोकांनी तिथं काही उपोषण केलेलं नाही, पण तरी तिथली कामं आम्ही करतो. कदाचित कळंबोलीमधल्या काही कामांना उशीर झाला असेल, पण एक एक करत आम्हाला सर्व कामं या महापालिका परिसरातली करायची. ज्यांनी कर्नाळा बँक लुटली आणि कर्नाळा बँक लुटून सर्वसामान्य माणसांना रडायला लावलं, त्या लोकांनी येऊन या ठिकाणी आम्ही काय केलं हे लोकांना सांगायचं. कर्नाळा बँकेचे लुटलेले पैसे आपण कसे परत देणार हे त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे. आणि कर्नाळा बँकेचे लुटलेले पैसे कुठं लढवले, कुठं लपवले, कोणाकोणाला निवडणुकीमध्ये वापरायला दिले हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि हे जर आपण सांगू शकत नसू तर लोकांचा कळवळा, तो पण खोटा कळवळा, सांगायचं काही कारण नाही हे मला या ठिकाणी निश्चितपणानं सांगावं असं वाटतं. भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते, या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी
जो पाठपुरावा केला आहे याच्या आधारे जसं भौतिक विकासाची कामं आम्ही करतो तसंच लोकांच्यासाठी अडीअडचणीला उभं राहण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टी करते आणि महापालिकेच्या माध्यमातून जेव्हाही कामं होतात मी महापौरांचं या ठिकाणी उपमहापौर असतील सभागृह नेते असतील स्थायी समिती सभापती असतील त्याचबरोबर या प्रभाग समितीचे सभापती असतील सगळेच नगरसेवक आहेत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची कामं आपल्या प्रभागात होत आहेत आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्वत्र होत आहेत आणि निश्चितपणानं या परिसरातल्या लोकांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.